प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी देण्यात आलेल्या पासेसवरून सोलापूर भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे आणि सरचिटणीस विशाल गायकवाड यांच्यामध्ये आता सोशल वार सुरू झालाय. विशाल गायकवाड यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवर काळे यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त करत ही शोकांतिका असल्याचं म्हटलंय. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे आपलं दैवत, आपल्या नेतृत्वाला जवळून पाहण्याची संधी, त्यात आपण सरचिटणीस म्हटले तर आपल्याला संधी मिळणार हे डोक्यात पक्के, पण हा सगळा भ्रमनिरासच रात्री भाजपा शहराध्यक्षांनी वॉरियर्सचे पास हातात दिले त्यावेळी माझा सरचिटणीसचा पास कुठे यासाठी 3 वेळा कॉल केला पण रिसिव्ह नाही केला असं विचारलं तर हाच पास असं उत्तर दिलं. अध्यक्ष बोलले म्हणजे अंगात 7 हत्तीचं बळ आलं. रात्री 9 वाजता हे पास देताना व्हीव्हीआयपीच्या मागे खास परवानगी काढून आपल्या लोकांची व्यवस्था केली असं मिरवून सांगितलं. जेव्हा कार्यक्रमस्थळी पोहोचलो तेव्हा पोलिसांनी हे कुठले पास फेकून द्या असं उंच स्वरात सांगितलं. मी सरचिटणीस असूनही माझ्या बाबतीत असा अनुभव, स्वतःच्या कार्यकारिणीतील सरचिटणीसला तुम्ही फसवलं. हे पक्ष हितासाठी काम करतात ते सगळे कार्यकर्त्यांना हवेवर सोडून स्वतःच्या बगल बच्चांना व्हीव्हीआयपीचे पास दिले गेले या गोष्टीवर शहराध्यक्षांचा निषेध. अनेक भाजपा पदाधिकारी यांच्यावर हा अन्याय, कॅबिनेट पदी पक्षात पद असूनही हा अन्याय होतो याला वाचा फोडावी लागणार, कारण पासेसची यादी शहराध्यक्ष प्रशासनाकडे पाठवतात. मी किमान हे चुकीचे झाले एवढे व्यक्त होतोय हे खरे, कारण असंख्य कार्यकर्ते आहेत त्यांच्या पण याच भावना आहेत. पक्षाचं काम करताना जबाबदारी न करा असं सांगितलं जातं, पण इथे पद म्हणून रिस्पेक्ट हवा तिथे खड्यासारखे फेकणाऱ्या अध्यक्षांची कार्यशैली संशय निर्माण करते. असो आमच्या विश्वनेत्याची सभा सेक्टर 2 मध्ये बसून तमाम जनतेसोबत ऐकण्याची संधीचं आम्ही सोनं केलं, अशा पद्धतीनं त्यांनी खेद व्यक्त केलाय. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.